यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला होता. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना विद्यमान खासदार भावना गवळींची उमेदवारी कापण्यात आली, तर इथून महायुतीकडून राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काल रात्रीनंतर नेमकं काय काय घडलेलं आहे बघूयात. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी तंतोतंत लागू पडते, कारण लोकसभेची उमेदवारी ना भावना गवळींना मिळाली ना संजय राठोडांना. शिंदेच्या शिवसेनेतील दोनही नेत्यांच्या वादात उमेदवारीची माळ राजश्री पाटलांच्या गळ्यात पडली. राजश्री पाटील या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांच्या पत्नी आहेत. यवतमाळ वाशिमचा गुंता कसा सुटला? तिकिटासाठी भावना गवळी प्रचंड आग्रही होत्या. संजय राठोड यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं, पण उमेदवारी मिळाली राजश्री पाटील यांना. राजश्री पाटील यांना उमेदवारी देत हेमंत पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. फास्ट टर्म बाहेरचा उमेदवार असण्याची शक्यता काहीच नाही आहे, कारण मी 26 वर्षाची असताना माझं लग्न झालं आणि लग्न मला 25 वर्ष झाली, त्याच्यामुळे सासरी मी फक्त 25 वर्ष राहिलेली आणि सासरीला बाहेर 26 वर्ष, म्हणजे 1 वर्ष सिनियर आहे मी, त्यामुळे बाहेरचे उमेदवार अजिबातच मला शिक्षा लागू शकत नाही. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात गेले काही दिवस येथील उमेदवारीबाबत तिढा निर्माण झाला होता. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना राजश्री पाटील यांच्या नावाने पडदा पाडला. मात्र राजश्री पाटलांना उमेदवारी मिळाल्यानं भावना गवळींच्या समर्थकांकडून रोष व्यक्त होतोय. वाशिम मध्ये भावना गवळींच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. बाहेरचा उमेदवार का लादला असा सवाल यवतमाळ वाशिमच्या शिवसैनिकांकडून उपस्थित होतोय. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर तालुक्यातील सारंगपूर हे त्यांचं माहेर. राजश्री पाटील यांचं सासर हिंगोली जिल्ह्यात, खासदार हेमंत पाटलांच्या पत्नी. 2019 मध्ये शिवसेनेकडून नांदेड दक्षिण मतदारसंघातून विधानसभा लढवली, मात्र पराभव झाला. गोदावरी अर्बन क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा, महिला बचत गटाचं मोठं जाळं. आजही आमच्या नजरेपुढे भावनाताईच आहे, पण भावनाताईच निवडून येते, दुसरा कोणताही उमेदवार उभा राहू द्या पा निवडून येते का, हे पक्षाला आव्हान आहे आमचं, येतच नाही. तुम्ही पहा ना, हे तर आता उमेदवार आणून उभा करता, तुम्ही दाखवावर एका सर्कलचे नाव सांग म्हणा त्या उमेदवारा. अजूनही वाटते का बा, भावनाताईची तिकीट 100% पक्की होऊन व्हायलाच पाहिजे हे आजही आम्हाला वाटते. 25 वर्षापासून राहिलेले खासदार आजपर्यंत म्हणजे चांगल्या चांगल्या रथी महारथीले फाईट देऊन निवडून आले, त्यात अशा व्यक्तीची तिकीट काढणं म्हणजे गलत काम आहे. भावनातही घराघरात पोचलेले आहे आणि एक षडयंत्र आहे. माझं जयी आव्हान आहे की भावनातईचा तुम्ही सर्वे झाला म्हणता, या उमेदवाराचा सर्व एका रातोरात झाला का? जयश्रीताईंना जर यांनी उमेदवारी दिली तर त्या कदापि निवडून या ठिकाणी येणार नाही. या ठिकाणी खासदार भावनाताई त्या ठिकाणी निवडून येतात, हा एकदा एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी विचार करावा आणि खासदार भावनाताई गवळी यांनाच उमेदवारी द्यावी आणि एका महिलेचं राजकीय अस्तित्व खराब न करता किंवा संपुष्टात न आणता जे त्यांनी मेहनतीनं उभं केलं त्या ठिकाणी खासदार भावनाताईंना आणि या भागातील जनतेला आणि सर्व आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना एकनाथजी शिंदे साहेब यांनी न्याय द्यावा. की ज्यांचा या मतदारसंघातील जे काही 2250 बूथ आहेत त्या प्रत्येक बूथवर 10-20 लोकांशी परिचय असणाऱ्या उमेदवाराला आपण नाकारतो आणि अति म्हणजे अगदी अपरिचित असलेल्या उमेदवाराला जर आपण उमेदवारी देतो तर हे कुठेतरी चुकीचं आहे. यवतमाळ वाशिम मध्ये सलग 5 टर्म निवडून आलेल्या विद्यमान खासदार भावना गवळींचा पत्ता कट झालाय. भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या 8 सर्वेक्षणांचा निगेटिव्ह रिपोर्ट हे प्रमुख कारण आहे. भावना गवळी या 5 टर्म खासदार राहिल्यानं त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणांमधून पुढे आला होता. तसेच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबतचा वादही भावना गवळींना भोवल्याचं बोललं जात आहे. माझी शेवटपर्यंत विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना राहिलेली की हिंगोलीतनं मी उमेदवार असलो पाहिजे आणि वाशिममधनं भावनाताई असल्या पाहिजे, नाही पण माझी स्वतःची सुद्धा उमेदवारी कापल्या गेलेली आहे. माझा 38 वर्षाचा संघर्ष आहे. शेवटी आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चालेना म्हटल्यासारखं. सासू आणि जावाई दोघांनाही
घरी बसण्याची वेळ आली आहे. आपण पाहिलं असेल ज्यांना अनेक वेळा खासदार शिवसेनेने बनवलं, उद्धवसाहेबांनी बनवलं, एक व्यक्ती तर अशी की 5 वेळा खासदार बनवलं आणि त्यांना काल 9 की 10 तास थांबून देखील तिकीट मिळालं नाही. दुसरे आहेत दुसऱ्या एका मतदारसंघाचे, तिथे देखील तिकीट मिळालं नाही. अजून 2-3 ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत, मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय? ज्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन, त्यांना तिकीट पण आता देऊ शकत नाही आहेत. हे हाल आता मिंदे गटाचे झालेले आहेत. आमची कन्याची भावना गवळी ती तर आता रडत बसली असेल. मी म्हटलं तर कुठे जाऊ नको जाऊ नको जाऊ नको, ईडी लागली पण ईडी लागली तर काढली का त्यांनी? नाही काढली. मग कशाला आपण बंडखोरी करायची? कमीत कमी एक निष्ठतेचं हे तर राहिलं असतं ना. महायुतीत शिंदेच्या शिवसेनेकडे 13 खासदार असताना सुद्धा आतापर्यंत 9 जणांची उमेदवारी घोषित झाली तर अद्याप 4 विद्यमान खासदार अजूनही वेटिंगवर आहेत. सर्वेचं कारण पुढे करून भाजप दबाव टाकत असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेकडून होतोय. त्यामुळे भावना गवळी, हेमंत पाटील यांच्याप्रमाणे आणखी कुणाचा पत्ता कट होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कपिल श्यामकुमार सह देव इंगोले, पुढारी न्यूज.